नागपूर शहराची जनता या 8 दिवसापासून फार मोठ्या प्रमाणात विद्युत विभागामार्फत हलाखान होता है। इतके मोठ्या प्रमाणात त्यांना बिल पाठविण्यात आले का या शहराच्या जनतेने विचार भी नव्हता केला का ही काँग्रेसची सरकार अशा प्रकारचे अन्याय आमच्यावर करेल। मी ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांना आठवण करून देतो का त्यांनी ऊर्जा मंत्री पद स्वीकारल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून असेल वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल त्यांनी जाहीर घोषणा केली होती की आम्ही दिल्लीप्रमाणे जनतेला मोफत बिजली देणार आणि ते दिल्लीप्रमाणे तो सोडा, परंतु आज अशी परिस्थिती आली आहे का या 3 महिन्याच्या या कारकिर्दीमध्ये या 3 महिन्यामध्ये लोकांचे धंदे बंद होते, लोकांच्या सगळ्या दुकानदाऱ्या बंद होत्या, अनेक लोक नोकरीपासून वंचित झाले होते आणि तरीसुद्धा ज्याले पहिले 1000 रुपयाचं बिल येत होतं आता त्याले सगळ्या पेनाल्ट्या लावून त्याले 14-15 हजार रुपयाचं बिल आलं आहे। कोणाले 2000 येत होतं त्याले 20-25 हजारापर्यंत बिल आले आहे। ज्याले 5000 येत होतं त्याले 40-40-50-50 हजार रुपयापर्यंत बिल आलं आहे। आणि सरसकट तुम्ही जे शासनावर जे काय आर्थिक संकट असेल ते या माध्यमातून तुम्ही लोकांकडून वसूल करणार आहे का? आणि ज्या ऊर्जा मंत्र्यांनी स्वतः एक तर त्यांनी अभ्यास करून बोललेलं नसेल किंवा बोललेलं अधिकाऱ्यांनी त्यांची दखल नसेल घेतली, आणि जेव्हा ऊर्जा मंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं का आम्ही मीटर रिडिंग यावेळेस आमची होणार नाही, आम्ही सक्तीने कोणतीही कारवाई करणार नाही, जनतेला आपण निश्चित स्वरूपात आम्ही मदत करणार आहोत, अशा प्रकारचं जाहीर त्यांनी आव्हान करून जाहीर आपल्या संबंधित अधिकाऱ्यालासुद्धा सांगून त्या अधिकाऱ्यांनी या सगळ्याची दखल घेतली नाही आणि त्यामुळे आज नागपूर शहरामध्ये म्हणा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे का लोक पहिली कोरोनापासून परेशान आहे, महामारीपासून परेशान आहे आणि उलट या MSEB च्या बिलापासून परेशान झालेले आहे, बेरोजगारीचं संकट लोकांवर आहे, लोकांच्या अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, जे घरं 3-3 महिन्यापासून ज्यांच्याकडे साधन नाही आहे, जे दुकानं 3-3 महिन्यापासून बंद आहे, जे फॅक्टऱ्या बंद आहे, कारखाने बंद होते, व्यापार बंद होता, तरीसुद्धा या 3 महिन्याचं बिल पाठवून ऊर्जामंत्र्यांनी कोणती आपली मानसिकता दाखवली आहे हे आता शहराच्या जनतेने त्यांनी सांगितलं पाहिजे आणि निश्चित स्वरूपात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने या संदर्भात लवकरात लवकर आम्ही आंदोलन करणार आहोत, या बिलाची आम्ही होडी आम्ही जाळणार आहोत। माझी नम्रपणे विनंती आहे का या राज्याच्या या विदर्भाच्या या नागपूर शहराच्या जनतेला आपण राहत द्यावी आणि पाठवलेले बिल हे तातडीने रद्द करावे, कारण आवड्याढवड्या आपण बिल पाठवलं आहे, आपण सवलत देण्याची तर सोडा, दिल्लीप्रमाणे आपण या राज्याला आपण मदत करणार होतो, दिल्लीने जे केलं ते आपण इथं करणार होतो, तरीसुद्धा आपण हे केलं नाही। अनेक संघटनांनी 3 महिन्याचं बिल माफ करण्याची अशी मागणी केली होती, या संदर्भात आपण पत्रव्यवहार वगैरे काही ऊर्जामंत्र्यांसोबत काही केला आहे? मी त्यावेळेसच ऊर्जा मंत्रालय लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं त्यावेळेसच ऊर्जा मंत्री महोदयाला मेलद्वारे पत्र पाठवलं, त्याचे उत्तर आतापर्यंत प्राप्त झालं नाही। त्यांना सांगितलं होतं का हे 3 महिने एप्रिल मे जून हे 3 महिने लोकांवर फार संकटकालीन हे कोरोनाच्या महामारीमुळे लोकांवर संकट आलेलं आहे, आपण हे 3 महिन्याचं बिल आपण रद्द करा, अशा प्रकारचं पत्र बी सुद्धा मी त्यांना पाठवलं होतं। पुन्हा मी वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांचं ध्यान आकर्षित करत आहो का आपण जे जे सांगितलं, ध्यान नसेल तर आपण आपल्या डिपार्टमेंटकडून माहिती घ्या, लेकिन डिपार्टमेंट तुमचं अगर ऐकत नसेल, तुमच्या कोणत्याही याची डिपार्टमेंट आज दखल घेत नाही आहे, मग तुम्ही ऊर्जा मंत्री म्हणून या पदावर राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे का हे मला माहीत नाही आहे, परंतु या माध्यमातून या शहराच्या या राज्याच्या जनतेवर या विद्युत विभागामार्फत ज्या पद्धतीने अन्याय होत आहे, ज्या पद्धतीने आवडाढवडी जे बिल पाठवत आहे, याच्यावर कुठंतरी ब्रेक लावा आणि ताबडतोब पाठवलेले बिल आपण रद्द करा, मागे घ्या, अन्यथा याचे परिणाम जनता निश्चित स्वरूपात त्यांना दाखवेल।